केरळा स्टोरीजवरती बंगालमध्ये बंदी आणली त्यांनी शेवटी. अच्छा, तर चित्रपटावर बंदी आणणे ह्या विषयावर तुमचं काय मत? कसं आहे, आपण म्हणतो आपण लोकशाहीत राहतो. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया, तुम्ही झेंडा केला होतात ज्याच्यामध्ये थोडंसं माझ्याबद्दलचं कॅरेक्टर थोडंसं निगेटिव्ह कॅरेक्टर होतं असं मी ऐकलं. मी तो पाहिलेलं नाही अजून, पण मी कधी आक्षेप घेतला का त्याच्यावर? नाही, तुम्हाला काही आठवतंय का काही? मग आता तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी सांगणारच आहे आठवण. बोला. ती आठवण अशी की चित्रपट रिलीजला आल्यानंतर मनसेच्या काही नेत्यांना त्याची टेन्शन आलं म्हणा किंवा काय, त्यांनी मला फोन केले. मी साहेबांना भेटायला गेलो की मला असं वाटतं की माझा चित्रपट तुमचे कार्यकर्ते नेते बंद पाडतील. साहेबांनी सांगितलं, आम्ही चर्चा केली, आम्ही तासभर बोललो. साहेबांनी शेवटी जाताना मला अभय दिलं की तुम्ही जा, तुमच्या चित्रपटाला मनसेकडनं विरोध होणार नाही. साहेबांनी सांगितलं, राजसाहेबांनी, की जर का तुम्हाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळतं आहे, जरचा जर का भारत सरकार तुम्हाला हा चित्रपट रिलीज करायला परवानगी देतो तर मी कोण आलो, तुम्ही जरूर रिलीज करा चित्रपट. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.